प्लीज आई कैन सर तुझे आईला तुझे चल चल मैडम चल असं काय करता ते मॅडम प्लीज असं करू नका साहेब सांगा ना यांना प्लीज हिला माझ्या अख्ख्या रात्रीची पिस काढली तू आता चल निघ चल काय माणूस आहे हा बर माझे 87 रुपये जे मी ठेवले तुमच्या त्या तिजोरीमध्ये ते तर मला परत द्या ती बॅग तर माझी आहे तो कटर तर माझा आहे तो तरी मला परत द्या सांगा ना आता ना तुला या घरातनं काही परत मिळणार नाही चल निघ चल ठीक आहे आता इथनं सरळ मी पोलिसांमध्ये जातो आणि सगळं सगळं खरं खरं सांगून टाकतो त्यांना अमर ए तू काय रे पोलीस 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 लावलंय हा अमरजीत पाटील आहे ना पोलीस खिश्यात घेऊन फिरतो ए तू निघा आता ए भोकने काय ठेव हे का रात्रीत काय काय करणार आहे हा माणूस मॅडम हा तुम्हाला सांगतो गाणं सुरू ठेवा आवाज खूप छान आहे तुमचा रिअली रियाज सोडायचा नाही हे कोण रियाज काय काय मॅडम चॉईस आहे तुमचा बायको साहेब मला वाटतं बहुतेक माझी बायको आली असेल तुझ्या आईला तू बायकोला पत्ता पण दिला इथला साहेब मी तुम्हाला सांगितलं ना मी प्रामाणिक माणूस आहे तुमच्यासारखं नाही सांगायचं जातो कळलं कळलं चाल काय साहेब बोकात माझी बायको नाही काय झालं कोण आहे बघा माझी बायको आहे अंजली साहेब साहेब तुमचं श्रद्धास्थान कोसळलं घ्या साहेब साहेब श्वास गेला असेल तर त्याची गरज नाहीये रे आता मॅडम साखर खा साखर खा बरं वाटत नको मी डायट वर साहेब मी येतो तुम्ही काळजी घ्या बरं का मित्र अरे तू कुठं चाललायस रे घरी जाऊद्या ना घरी साहेब नको जाऊ नको ना जाऊ द्या घरी बरे थोडा मला घरी जाऊ द्या माझाच किस्सा फटकाय मी पोलिसांना खूप घाबरतो रे राजकारणी माणसांचं मला काही कळतच नाही आधी म्हणतो होता चल जाईत ना जाणी आता म्हणतो पाठिंबा द्या पर त्यातून ही अशी बाई आणून ठेवली बिना पॅन कार्ड ची पाटील पाटील अमर 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 नको ना जाऊ तू पाटील तू गेलास आणि आम्ही तू उगच दिसतो हे बघ थांब थांब ए भेंडी जातो कुठे थांब चॉकलेट ये ये इकडे इकडे हे बघ हे बघ हे बघ हे बघ अमर ठेव तुला ठेव 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 एवढेच प्रामाणिकपणे सांगू तुम्ही श्रद्धाला सबुरीने घेत होतात नको नको प्रामाणिकपणा विकत घेता येत नाही तो कमवावा लागतो पण खोटं बोलायचं असेल तर खूप पैसे लागतात आता तरी थांबशील ना रे प्लीज प्लीज आता सावस लागेल अरे सोने ऐक ना तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा तात्पुरता हिचा अगं थांब नाही तर माझी घाण लागली आहे ठरवू दे ना मला ऐक ना तू तू तात्पुरता हिचा हिचा नवरा मी नाही मी नाही मी नाही मी काय बायको मी नाही मी नाही मी नाही
तिने तुला गाडायला हवंय का जिवंत? नाही, मीच ह्याची बायको आहे. मीच ह्याची बायको आहे. मी आता दारू गळतो, दारू गळतो. नको नको नको. तू परमजीत आलू आली आहे तर मग हे माझे मित्र. नमस्कार. पंजाब हून आलेत. सत श्री अकाल. नमस्कार. परमजीत अहलुवालिया आणि ही ह्या त्यांच्या अहलुवालिया त्यांच्या मिसेस मिसेस सुजैन. हा सुजैन. माझी बायको सुजैन. सुजैन अहलुवालिया. हॅलो जी. नमस्कार. ओय अमरे. बायको ओळखा भाऊ. कैसे पहचाना? कैसे? ओय इतक्या रात्री दरवाज्यावर बेदम दणाना लाथा घालण्याचं धाडस फक्त बायकोच करू शकते. ही बायको त्यांची एकदम भारी आहे ना. हो ना. तुला ना मी. मॅडम 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 एक गोळी घाला पण पाय वर नका करू. तुला तर मी ना घालण्याचा गोळी. मॅडम एक वेळ पाय वर करा पण गोळी नका घालू. त्यांचीच आहे ना. मग अजून कोणाची असणार? माझ्या गाण्याचा अल्बम काढायचा. अल्बम? मी माझ्या लग्नाचा अल्बम नाही काढला अजून. असं तू साहेबांना सांगायचं. मिसमॅच आहे. हो ना. तुमच्या गाण्याचा अल्बम काढायचा साहेबांना सांगणार मी. आणि जायचं तर एकत्र जायचं, नाही तर जायचं नाही. चला ना मग. वरतीचे पैसे आहेत ते अर्धे अर्धे करू घेऊया आणि निघूया. सुटूया या तू. सुटू या. नाही ड्रेस. हॅलो. नमस्कार. अंजली बहिणी ना? नमस्कार. माझे मिस्टर नंदन आलेत ना तिथे, त्यांना जरा देता का फोन? कोण बोलताय? मी त्यांची बायको. छेचे ते इथं कशाला येतील? हे बघा खोटं बोलू नका. मला ते सांगून गेले की आज रात्री ते तुमच्याकडे येणार आहेत. काय? आऊ द्या ना त्यांना फोन. नाही नाही मी सांगते ना इथं असं कोणी आलेलं नाही. हे बघा खोटं बोलू नका, त्यांना फोन द्या. हे बघा खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही आहे. मी सांगते ना तुम्हाला ते आले तिथे म्हणून. कशावरून? मला माहिती आहे ते सांगून गेलेत मला. मी तुम्हाला सांगते ना तुमचा नवरा इथं आलेला नाहीये. हे बघा मी त्यांच्याशी आता बोलले. कुणाचा फोन होता? काय माहित, कोणीतरी बाई होती. माझा नवरा तिथं आलाय का विचारत होती. बेबी बेबी. पाणी घाटा. काय होतंय तुम्हाला? हा बरं वाटत नाही.
नवीन घर म्हणून झोप येत नाहीये का? मी खोट बोललो तुमच्याशी अमरजीत जी, मी खर खर सांगू का? अहो मला भूक लागली हो, रात्री 8 वाजता निघालोय मी धारावी मधून रात्री 8 वाजता निघालोय मी उड्डाण पुलाकडे. रात्रीचे 2 वाजत आले, पोटा त्यांना चालताना नाही, घरघर होते. मला खायला दिलं नाही त्यांना. काय तुम्ही थांबा हा, मी पटकन काहीतरी खायला करून आणते. द्या मला, मी खातो आणि जातो. कुठं जातो? बाहेर बसायचंय का तुम्हाला? आपण सगळेच बसू ना बाहेर. तुम्ही बसा, मी काहीतरी घेऊन येते खायला.